बाश मुझे सुजाता सांगितलं होतं तुला नको येऊस माझ्या मागे नाही ऐकलेस तू त्याने तुला बघितलं जल मारी नको दे दे दागिने मला तुला का नाही कळत तुला कसं नाही कळणार रे माझा येस डॉक्टर इलेक्ट्रिकचा शॉक लागून हृदय बंद पडून मृत्यू मृत्यूहून साधारण पाऊण ते एक तास लुटलेला आहे रिगॉर मॉर्टिस अजून सुरू झालेलं नाही आहे तुम्हाला मी डिटेल रिपोर्ट्स उद्या सकाळपर्यंत प्लीज म्हणजे आज सकाळपर्यंत कारण पहाट झालेली आता ओ आय एम सो सॉरी बरं मिसेस सुजातांचं काय त्यांचं प्रेशर नॉर्मल आहे त्यांना झोपेचं औषध दिलेलं आहे 5-6 तास त्या शांतपणे झोपतील त्यानंतर मी त्यांच्याशी बोलू शकतो नो प्रॉब्लेम तुमचं काम झालं की बॉडी लगेच पाठवून द्या ओके ओके चौन फोटोग्राफर आला नाही सर अजून यायचं आहे ठीक आहे इथली प्रोसिजर आठवा आणि बॉडी पाठवून द्या ओके सर जरा बाहेर बागे येता चला सर याचे मोळ घेतो स्पष्ट ठसेल स्पोर्ट्स शूज असावेत हे शूज वापरणारा माणूस किमान 6-6.5 फूट उंचीचा असावा गुड गुड साने घरात सुद्धा बघा काही ठसे मिळतात का येस जाधव सर तुम्ही सुभाषबद्दल माहिती काढा त्याचा बिझनेस कसा चालला होता त्याचं कोणाशी भांडण होतं का त्याला डेथ थ्रेट्स आल्या होत्या का वगैरे वगैरे येस सर माणूस इथून उडी मारून गेलेला दिसतोय बहुतेक तेवढा जो माणूस दिसला त्याला गाठा त्याच्याकडनं माहिती काढा त्याला निद्रानाश दिसतोय सर तिकडे एक माणूस आलाय त्याचं म्हणणं आहे की तो सुभाषचा भाऊ आहे म्हणून त्याला हॉलमध्ये बसून ठेवलंय सुभाषचा भाऊ ठीक आहे तुम्ही पुढे मी येतो ओके सर अडकर येस सर मी इन्स्पेक्टर धनंजय मी समीर सुभाषचा भाऊ बसा ना बसा वाघमारे एक ग्लास पाणी घ्या बसा प्लीज बसा तुम्ही सुद्धा इथेच राहता पूर्वी राहत होतो सुभाषचं लग्न झाल्यानंतर मी दुसरीकडे राहायला गेलो त्याची बायको सुजाता तिचं आणि माझं पटत नव्हतं साहेब पाणी घ्या पाणी घ्या हो म्हणजे हे तुम्हाला सांगायलाच हवं कारण नंतर तुम्ही ते शोधून काढाल आणि त्यात लपवण्यासारखं काय नाही पटलं तर नाही पटलं भांडण पाहिजे एक दोनदा झाली आहेत का तिचा स्वभाव म्हणजे एक्झॅक्टली सांगता येणार नाही मला पण ती माझ्या भावाचा गैरफायदा घेते असं मला वाटायचं एनिवे जाऊ दे सुभाषचं नेमकं काय झालं इलेक्ट्रिसिटीचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला व्हॉट आता तुम्ही इथे कसे हां म्हणजे तुम्हाला कोणी कळवलं की नाही मीच आलो त्याचं काय की इथूनच जवळ असणाऱ्या बिल्डिंगमध्ये मी फ्लॅट घेऊन राहतो
माझ्या मित्राबरोबर शेअर करतो. माझं लग्न वगैरे झालेलं नाही. तुम्ही देखील सुभाषच्या दुकानात काम करता? नाही, मी कनकिया इलेक्ट्रिकल्समध्ये काम करतो. परचेस ऑफिसर आहे, फिरतीवर असतो. आत्ता इथे कसे असं विचारलं मी? मी मी काल बँगलोरहून आलो. सुभाषनी मला एक काम सांगितलं होतं. कसलं? इफ यू डोंट माइंड. काय नाही, हिरे कटाईचं एक नवीन यंत्र आलं आहे तिकडे, त्याची चौकशी मला त्यांनी करायला सांगितली होती. ते सांगायलाच येणार होतो, म्हणजे आलो होतो. पहाटे 5:30 वाजता. नाही, त्याचं काय झालं की मी निघालो होतो जॉगिंगला आणि परत येताना मी निरोप सांगणार होतो, पण तुमची ही सगळी गडबड बघितली आणि मग म्हणून मग मी आतमध्ये आलो. हो, आय सी, असं झालं होय. अच्छा समीर, तुम्ही जॉगिंगला नेहमी याच कपड्यात जाता का? जाऊ नये? एनी ऑब्जेक्शन? तुम्ही 3-piece सूटमध्ये जॉगिंग करावं, मी ऑब्जेक्शन घेणारा कोण आहे? काय आम्हा पोलिसांना विसंगतीकडे लक्ष देण्याची वाईट खोड असते, तुम्ही मनावर घेऊ नका. बरं, सुभाषची बॉडी केव्हा ताब्यात मिळेल? नाही म्हणजे पुढचं सगळं बघायला हवं. हो, आज संध्याकाळपर्यंत मिळायला हरकत नाही, पण त्याआधी एक काम करायचं, तुम्ही 11 पोलीस स्टेशनला येऊन तुमचं स्टेटमेंट द्यायचं. या तुम्ही. थँक्यू. अरे यस सर, प्रिंट्स मॅच होणार का बघा. सुजाता बाई, काय काय कसं कसं घडलं जरा तपशीलवार सांगाल. कोणतीही गोष्ट क्षुल्लक म्हणून निष्ठू देऊ नका प्लीज. तुमच्या डायनिंग टेबलवर जो पिझ्झा ठेवलाय तो तुम्ही घरीच बनवलात का? मागवला होता. फारशी भूक नव्हती मला आणि सुभाषही. प्लीज कंट्रोल यू सर, प्लीज जा कॉफी बरं वाटेल. पिझ्झा द्यायला जो माणूस आला होता तो पुढच्याच दरवाज्याने आला की पुढच्याच? ठीक आहे, गो अहेड. काय झालं आज, म्हणजे कालच्या रात्री? काल नेहमीप्रमाणे सुभाष 7:30 घरी आले. तुम्हाला माहीतच आहे की इथून दुकान 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. अच्छा, जेव्हा ट्रॅफिक असतो तेव्हा मात्र ते. मला एक सांगा, नॉर्मली ज्वेलरीची दुकानं एवढ्या लवकर बंद होत नाहीत. अंधार पडल्याशिवाय लखलखटाला काही अर्थच नाही ना. यस, यू आर राईट धनंजय. पण काय की आमच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेले दागिने फारच कमी असायचे. मोठ्या ज्वेलर्सकडून घडवण्यासाठी दागिने यायचे. आमच्या दुकानातले कारागीर फारच एक्सपर्ट आहे. तुम्ही काय करता? नाही म्हणजे सुभाष दुकानात गेल्यावर तुम्ही काय करायचा? मी पण जायचे त्याच्याबरोबर कधी कधी दुकानात. ज्वेलरी डिझायनिंगचा कोर्स केलाय ना मी, आणि नाही तेव्हा मग घरीच. घरची कामं असतातच ना, साफसफाई. तर नोकर वगैरे?
आहे म्हणजे एक बाई असते सकाळपासून संध्याकाळी 6 ती जाते. काल रात्री काय घडलं सांगत होता तुम्ही? काल रात्रीच काल संध्याकाळी 7:30 नेहमीप्रमाणे सुभाष घरी आला. मी जरा वॉश घेऊन येतो, तोपर्यंत ड्रिंक बनवशील? हो नक्कीच. बरं भूक कितपत आहे? काही फारशी नाहीये. मग मी पिझ्झा मागू? काहीही चालेल. सुभाष फ्रेश व्हायला गेला असतानाच मी ड्रिंकची तयारी करून ठेवली. त्याचा नेहमीचाच दिनक्रम होता तो. पण मला वाटलं की तो फार टेन्शनमध्ये असावा. आर यू डिस्टर्ब? नेहमीचीच कटकट, काय खास नाही. अरे म्हणून इतक्या स्पीडने? आज थोडस जास्त टेन्शन आलंय. म्हणजे त्या करोडी मलच्या दुकानावर दरोडा पडला, त्यानं मला घडवायला दिलेले दागिने सुद्धा गेले त्यात. इन्शुअर्ड असले तरी सुद्धा पैसे मिळायला वेळ लागणार आहे ना, त्यामुळे थोडस जास्त टेन्शन आलंय. चालायचंच, पण म्हणून तू इतका डिस्टर्ब होऊन कसं चालेल, नाही का? आणि इतक्या स्पीडने बरोबर नाही आहे. माझं जेवण संपलं तरी सुभाषचं पिणं चालूच होतं. त्याची जेवायची इच्छाच मिली होती. तरी साधारण 10:30 सुमारास त्याने पिझ्झातला एक चतकोर वगैरे खाल्ला आणि तो झोपायला गेला. मला निद्रानाशाचा त्रास आहे, त्यामुळे मी रात्री 12:30 टी व्ही बघत बसले होते आणि दरवाजावरची बेल वाजली. टेलिग्राम. सुभाष काही प्रतिकार करण्याच्या अवस्थेत राहिला नव्हता. मलाच त्याचे हातपाय बांधायला लावले आणि मला फरमावलं की दुकानात जाऊन सगळे दागिने घेऊन घरी यायचं. त्यानुसार मी दुकानात गेले. पुढचं सगळं तुम्हाला माहीतच आहे. या माणसाचं वर्णन करू शकाल? जे जे आठवते ते सर्व. वेल, मला त्याचा चेहरा खरं तर नीट दिसलाच नाही, कारण त्याने असं काळं फडकं डोक्याला बांधलं होतं. ओके. डोळ्यावर काळा चष्मा होता आणि नाकाला फडका बांधला होता, म्हणजे असा इथपर्यंत ओढून घेतला होता वर. बरं. आणि अंगात काळं जॅकेट नाही ओव्हरकोट, असा ओव्हरकोट, हां असं काळा ओव्हरकोट घातला होता. आणि उंची 6-6.25 फूट असावी, वेलबिल्ट होता. आणि काही? आणि नाही, एवढंच एवढंच. याआधी तुम्हाला इथे टेलिग्राम आलेत? हो, अनेक वेळा. ठीक आहे, तुम्ही आता आराम करा. मी माझ्या माणसांना घराची झडती घ्यायला सांगितली. ऑफकोर्स ज्या ज्या गोष्टी आम्ही इथून तपासणीसाठी घेऊन जाऊ त्या सुरक्षित परत मिळतील. काय हवं ते घेऊन जाते ना.
ह्या बंगल्याचा मालकच राहिला नाही आता. ह्या सगळ्या वस्तूंची आता काय किंमत आहे? मला माहिती आहे या परिस्थितीत कठीण आहे, पण प्रयत्न करा. वाडकर, काय म्हणतो तो म्हातारा? कोण म्हातारा? तो देवळातला माणूस. तो पुजारी? तो म्हातारा नाही आहे, चांगला तरुण आहे, वेल बिल्ट, एकदम 6-6.5 फूट उंच आहे तो. वेल बिल्ट 6 फीट आणि सुभाषच्या शेजारी. वेल वेल वेल, त्याला भेटायलाच हवं. चला. नमस्कार, मी इन्स्पेक्टर धनंजय, मला तुमच्याशी बोलायचं. मगाशी येऊन गेले, मी यांच्याशी बोललो. नाही, पुन्हा बोललात तर? हे बघा, मला देवाची पूजा करायची आणि ती वेळेवर व्हावी लागते. भाविक मंडळी देवळात येतात आणि देव पारोसा हे मला चालणार नाही. हे देऊळ तुमचं? वडिलोपार्जित आहे, याची व्यवस्था मीच पाहतो. तुमचं नाव? सदानंद, सदानंद हिरण्यकेशी. पूर्ण वेळ भिक्षुकीच करता? हो आणि नाही. म्हणजे? या देवळाची व्यवस्था मी पाहत असलो आणि माझ्या उपजीविकेचं साधन देखील हेच असलं. मी शिक्षित आहे, मी ज्योतिष सुद्धा पाहतो. म्हणजे शेजारी जे काही घडलं याची तुम्हाला आधीच कल्पना आली होती? बघा, ज्योतिषशास्त्राची थट्टा केलेली मला अजिबात चालत नाही. एक मिनिट, एक मिनिट. समोरच्या बंगल्यात जे काही घडलं ते तुम्हाला इथून दिसलं असेल असं ते विचारतात. तुमच्या सहकार्यानं मला सगळे प्रश्न विचारलेत आणि मला माहीत असलेली सगळी उत्तरं मी त्याला दिलेली आहेत. तुम्ही त्यालाच विचारू शकता. आणि जर माझ्याच तोंडून तुम्हाला वधवून घ्यायचं असेल तर दुपारनंतर भेटा, आपण बोलू तिथे. निघा तुम्ही, देव माझी वाट पाहत आहेत. चला. वाट शिकत आहे ना? एक शिक्त आहे, 6 फूट उंच आणि वेल बिल्ट आहे, याच्यावर लक्ष ठेवायला हवं वाटतं. चला पोलीस स्टेशनला जाऊन येऊ. सर, तुम्ही घरी जाऊन या, वहिनी वाट बघत असतील. हो, नाहीतरी PM रिपोर्ट यायला वेळ लागणारच आहे. तुम्ही सुद्धा घरी जाऊन या, घराकडे दुर्लक्ष करू नये. वा, कोण कोणाला सांगतंय. चला.